नमस्कार मंडळी, सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनला काय द्यायचे हे जर तुम्हाला सुचत नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। तर आज आपण ढोकळा ही रेसिपी बनवतो आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। एका भांड्यात आपण ते काढून घेऊयात। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 2 चमचे साखर घालायचे आहे। एकदम चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। आता यामध्ये सारख्याच प्रमाणात 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे, 1/2 चमचा लिंबू रस घातलेला आहे। आता हे मिश्रण जे आहे ते आपण 1 वाटी पाणी घालत घालत आपल्याला थोड्या थोड्या अंतराने हे मिश्रण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जास्त पाणी झालं तर ते पातळ होऊ शकतं। तर 15 मिनटं हे बॅटर जे आहे ते आपण बाजूला ठेवूयात। तोपर्यंत ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घेऊयात। आता इथे बॅटरमध्ये पुन्हा 1/2 चमचा खायचा सोडा घालून पुन्हा फेटून घेऊयात। मिश्रण रेडी झालं आहे ते आपण एका भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून घेऊयात। आता इथे अशा प्रकारे आपल्याला हे जे बॅटर आहे ते 15 मिनटं हाय फ्लेमवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे ढोकळा काढून झालेला आहे, चेक करून घेतला आणि तो थंड व्हायला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे आता ढोकळा आपला थंड होत आहे, तोपर्यंत यावरती घालायची फोडणी करून घेऊयात। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे, 1/2 चमचा हिंग घातलेला आहे, त्यामध्ये 1/2 चमचा राई, 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, सोबतच मिरची घातलेली आहे उभी चिरून। आता फोडणी चांगली खमंग होऊ द्यात। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे, त्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालायचं आहे आणि पटकन असं झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर फोडणीला आपल्याला 1 उकळी आणून गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर जो ढोकळा आपण थंड होण्यास ठेवलेला आहे त्याला अशा प्रकारे कट करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। झालेली फोडणी यावरती आपण चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे घालून घ्यायचे। आता मस्त असा मऊसूत असा आपला ढोकळा इथे रेडी झालेला आहे। पटकन होतो, टिफिनला देण्यासाठी तुम्हाला एकदम उत्तम पर्याय आहे, किंवा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा पटकन बनवून खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करायला विसरू नका। सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।